रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी विचारणा करून ठाणेकर बेजार झालेत. कारण एकीकडे ठाणे शहर झपाट्यानं वाढत आहे तर दुसरीकडे सुविधा देण्यात प्रशासन कमी पडत आहे. ठाण्यातील कळवा विटावा रोडवर खड्ड्यांचं साम्राज्य. त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे गाडी चालवणं कठीण झालंय तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडले आहेत, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. ठाणे पालिकेनं या महत्वाच्या मार्गाकडे गांभीर्यानं पाहावं अशी मागणी ठाणे प्रवासी करत आहेत. तर याच रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एका पोलिसाला अपघातात आपला जीव देखील गमवावा लागला होता. इथे दोन शाळा आहेत, जवळच हॉस्पिटल आहे आणि नवी मुंबईकडे आणि पुण्याकडे जाणारा हा एकमेव रस्ता असल्यामुळे इथे नेहमी वर्दळ असते, पण महापालिका या रस्त्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. दोन महिन्यापूर्वी पण एक हवालदार पडला, गेल्या 15 दिवसापूर्वी पण एक बाईकवरनं दोन मुलं कॉलेजची पडली, त्यांनाही लागलं, पण या महापालिका या रस्त्याकडे का लक्ष देत नाही याच्याबद्दल काही कळतच नाही. ते फेअर ब्लॉक लावलेत, तेही खूप जुने आहेत. समोर एक हॉस्पिटल पण आहे, शिवाजी हॉस्पिटल, तिकडे पण रुग्णांना त्रास होतो तिकडे. आणि म्हणजे अक्षरशः ते जसं पालिकेने ते काहीतरी करावं, म्हणजे ते पेवर ब्लॉक हटवून काहीतरी चांगला डांबरीचा रोड नाहीतर सिमेंटचा रोड काहीतरी केलं पाहिजे. आणि राज्यातल्या रस्त्यांच्या खराब अवस्थेवर अखिल मराठी भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फमू शिंदे यांनी उपहासात्मक टीका केली आहे. जळगाव सत्यशोधकी साहित्य परिषदेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. झी 24 तास एक पाऊल पुढे.